गेल्या 2 दिवसापासून मुंबईच्या हवेमध्ये धूळ आढळून येत होती. मुंबईची हवा दूषित झाली होती. मुंबईपेक्षा पुण्याची हवा आता खराब झाल्याचं दिसत आहे. गुणवत्तेच्या निकषावर मुंबईत चांगली हवा आहे, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब झाली आहे. या संदर्भात आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अतिसूक्ष्म धुळीकणांमुळे पुण्याचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे एवढं वाढत आहे तर दिल्ली आणि मुंबईला देखील मागे टाकून पुण्याने पहिला क्रमांक पटकावलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर पुण्याचा गुणवत्ता निर्देशांक हा जवळपास 178 वर पोहोचला आहे तर मुंबईचा हवामान गुणवत्ता निर्देशांक हा सध्या 146 वर आहे. म्हणजेच मुंबईला देखील पाठीमागे टाकत पुण्याने प्रदूषणाच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक लावलेला पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून पुण्याचं वातावरण हे अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ज्या पद्धतीचे दृश्य पाहतोय त्या दृश्यातून दिसतंय एखादी धुक्याची चादर ज्याप्रमाणे ओसरलेली असते, पसरलेली असते, त्या प्रमाणाची चादर ही धुळीच्या कणांपासून सध्या तयार झालेली पुणे शहरातील विविध ठिकाणी पाहायला मिळते आणि याचा धोका पुणेकरांना इथून पुढच्या काळामध्ये संभव असल्याने वेळीच खबरदारी घेणं गरजेचं बनलेलं आहे. खरं तर शहरातील वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि याच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगराच्या भागांमध्ये अशा प्रकारचं प्रदूषण पाहायला मिळत आहे आणि ही प्रदूषण अतिशय धोकादायक असल्याने अनेक नागरिकांच्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो. याचमुळे अतिशय दमा असणारे रोग, त्याचबरोबर कॅन्सर, TB अशा प्रकारची लक्षणं इथून पुढच्या काळामध्ये पुणेकर नागरिकांना संभावतात. त्यामुळे वेळीच जर का हे प्रदूषण थांबलं नाही तर पुणेकर नागरिकांचं आरोग्य मात्र चांगलंच धोकादायक आहे असंच म्हणावं लागेल. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.